बी रेडी स्टार्ट। कृषि उत्पादन वाढ आणि ग्रामीण भागातील दारिद्र्याचे निर्मूलन केल्याशिवाय आर्थिक परिवर्तन फलदायी ठरणार नाही। किमान कृषि उत्पादनात साधारणपणे 4% वाढ केल्याशिवाय आपण आर्थिक विकासात गतिमान वाढ करू शकणार नाही, असे उद्गार पंतप्रधान श्री राजीव गांधी यांनी मुंबई येथील इंदिरा गांधी आर्थिक संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी 28 डिसेंबरला काढले आहेत। पंतप्रधानांच्या उद्गारांचा विचार केला असता आज शेतीला उद्योग समजून उद्योगाप्रमाणे सोयी सवलतींचा विचार होणे आवश्यक आहे। 6 लाख खेड्यांहून ज्यादा खेड्यांतील लोकजीवन सर्वस्वी शेतीवर अवलंबून असून ग्रामीण भागातील 100% कार्यक्षम लोकसंख्येत 82% सर्व प्रकारचे शेतकरी आहेत, तर 18% शेतमजूर आहेत। म्हणून जोपर्यंत खेड्यात राहणारा शेतकरी व शेतमजूर आर्थिकदृष्ट्या सुधारू शकणार नाही, तोपर्यंत आर्थिक परिवर्तन फलदायी ठरणे शक्य नाही। क्रमबद्ध पद्धतीने आर्थिक विकासात गती निर्माण करण्यासाठी नियोजनाचा अवलंब करण्यात आला असून विविध उत्पादक साधनात स्तुत्य आर्थिक प्रगती झाली असली तरी शेतीवरील वाढत्या लोकसंख्येचा भार दारिद्र्य बेकारी आणि आर्थिक विषमतेपायी विकासाचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर अनुकूल परिणाम जाणवत नाहीत। शेती आणि पशूंपासून 55-60% राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते। उद्योगांपासून 16%हून ज्यादा राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते। कृषी आणि उद्योग हे आपल्या देशाचे मूलाधार बिंदू ठरतो। कृषी विकास देशाच्या आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू ठरतो। कृषी उत्पादनात वाढ झाल्याशिवाय राष्ट्राला आर्थिकदृष्ट्या बळकट बनविणे शक्य नाही। स्टॉप।